दरम्यान गोळीबाराचा हा संपूर्ण घटनाक्रम नेमका कसा होता ते आपण पाहूया. उल्हासनगरच्या द्वारली गावातील जागेवरून गणपत गायकवाड महेश गायकवाड यांच्यात वाद सुरू होता. हिलेन पोलिसांनी काल गणपत गायकवाड आणि महेश गायकवाडांना पोलीस ठाण्यात बोलावलं. काल संध्याकाळी 7 वाजता दोघेही पोलीस ठाण्यात दाखल झाले. यावेळेला पोलीस ठाण्याबाहेर कार्यकर्त्यांची मोठी गर्दी झाली होती. दरम्यान चर्चा सुरू असताना रात्री 9:30 वाजता पोलीस ठाण्यात दोघांचा वाद विकोपाला गेला. त्यावेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल जगताप यांच्या केबिन मध्येच गणपत गायकवाड यांनी महेश गायकवाडांवर एकापाठोपाठ 6 गोळ्या झाडल्या. दृश्यांच्या माध्यमातून तुम्ही पाहू शकता की गायकवाड यांनी 1, 2, 3, 4, 5 आणि 6 अशा सलग गोळ्या झाडल्या. त्याचा परिसरात जोरदार आवाज झाला. गोळ्यांचा आवाज होताच स्टेशन परिसरात पळापळ सुरू झाली. गणपत गायकवाडांनी केलेल्या गोळीबारात महेश गायकवाड आणि त्यांचे मित्र राहुल पाटील गंभीर जखमी झाले. पोलिसांनी तात्काळ महेश गायकवाड आणि राहुल पाटील यांना परिसरातल्या रुग्णालयात दाखल केलं तर गणपत गायकवाड यांच्यासह 3 जणांना ताब्यात घेतलं.